इनर जे आहे ते काय आहे प्लाज्मा मेम्ब्रेन असतं. म्हणजे काय तर प्रोकॅरियोटिक सेलचा जो सेल एनवेलप आहे तो तीन कंपोनेंटने तयार झालेला. इन व्हिच आउटर मोस्ट कवरिंग दिस इज द ग्लायकोकॅलिक्स, मिडल वन इज द सेल वॉल एंड इनर वन इज द प्लाज्मा मेम्ब्रेन. ओके द ग्लायकोकॅलिक्स इज प्रेझेंट एज अ स्लाइम लेयर, लूज शीट असते और कॅप्सूल टग असते. बॅक्टेरिया आर बेटर ऑब्झर्व्ड व्हेन स्टेन्ड. जर आपण त्याला कलर केलं किंवा स्टेनिंग केलं तर निश्चितपणे बॅक्टेरिया आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीने दिसतात. अँड ऑल द बॅक्टेरियाज आर एक्झाम्पल ऑफ प्रोकॅरियोटिक सेल. प्रोकॅरियोटिक सेलचं एक उत्तम उदाहरण म्हणून आपण बॅक्टेरियाकडे बघतो आणि ते किंगडम मोनेराचे मेंबर्स असतात. द मोस्ट फॉलोड स्टेनिंग मेथड इज ग्रॅम स्टेनिंग डेव्हलप्ड बाय डॅनिश बॅक्टेरियोलॉजिस्ट हॅन्स क्रिस्टन ग्रॅम. म्हणजे हा जो बॅक्टेरियोलॉजिस्ट आहे जो हॅन्स क्रिस्टन ग्रॅम आहे त्यानं ग्रॅम स्टेनिंग हे दाखवलं की जेणेकरून ते जे बॅक्टेरिया आपल्याला क्लिअरली आपण आयडेंटिफाय करू शकतो आणि हे जे स्ट्रक्चर्स आहेत ते व्यवस्थितरित्या बघू शकतो. द सेलवॉल इज मेडअप ऑफ पेप्टिडोग्लायकेन. आता हा सेलवॉल जो आहे तो पेप्टिडोग्लायकेन तयार झालेला असतो. मिडल लेअर जे आहे ते काय पेप्टिडोग्लायकेन तयार झालेलं दिसून येणार आहे तुम्हाला. सेल मेम्ब्रेन इज फॉस्फोलिपिड बायलेअर. हा जो प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे, इनर प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे जी आपण सेल इन्व्हेलपच्या संदर्भात चर्चा करायला लागलेलो आहे, तर हा फॉस्फोलिपिड बायलेअर तयार. ऑल दी स्ट्रक्चर्स गिव प्रोटेक्शन टू द सेल अँड ऑल्सो इन इंटरसेल्युलर ट्रान्सपोर्ट. आणि हे तिन्ही जे स्ट्रक्चर्स आहेत ज्याच्यामध्ये केमिकल कॉम्पोजिशन डिफरंट आहे, तर हे सगळे सेलला प्रोटेक्शन देण्याचं काम करत असतात. ओके ऑल दी स्ट्रक्चर गिव प्रोटेक्शन टू सेल अँड ऑल्सो इन इंटरसेल्युलर ट्रान्सपोर्ट इन मोटाईल बॅक्टेरिया. मोटाईल म्हणजे का मुवमेंट करणारे. इन मोटाईल बॅक्टेरिया आयदर सिलिया आर फ्लॅजेला आर फाउंड. म्हणजे काय तर लोकोमोशनसाठी या प्रोकॅरियोटिक बॅक्टेरियामध्ये एकतर फ्लॅजेला किंवा सिलिया हेअरलाईन स्ट्रक्चर्स असतात, तर ते लोकोमोशनसाठी मोटाईल बॅक्टेरियामध्ये तुम्हाला ते दिसून येणार आहे. फाउंड बोथ आर ट्रॅव्हल बाय रोटेटरी मुवमेंट्स प्रोड्युस्ड बाय बेसल बॉडी. Other parts are filament and hook. Some other surface projections are the tubular pillar and fimbri for the support purpose. म्हणजे मुवमेंटसाठी जे आवश्यक स्ट्रक्चर्स आहेत हे याच्यामध्ये दिसून येतात. द सेल मेम्ब्रेन शोज इन फोल्डिंग कॉल मिझोसोम्स. बघा हे जे सेल मेम्ब्रेन आहे त्या सेल मेम्ब्रेनमध्ये काही फोल्डिंग्स तुम्हाला दिसणार आहेत. तर ते फोल्डिंग्स कसे असतात तर याच्यामध्ये बघा काय असतात मिझोसोम्स. त्या ह्याच्यामध्ये द सेल मेम्ब्रेन शोज इन फोल्डिंग कॉल्ड मिझोसोम्स विच हेल्प्स इन सेल वॉल फॉर्मेशन अँड डीएनए रेप्लिकेशन. म्हणजे याचं फंक्शन काय इट हेल्प्स इन सेल वॉल फॉर्मेशन DNA synthesis मध्ये आणि सेल वॉल फॉर्मेशन मध्ये या मिझोसोमचा अतिशय महत्त्वाचा रोल आहे. जे की काय सेल मेम्ब्रेनचे इनफोल्डिंग झाले ज्याला आपण मिझोसोम्स असं म्हणतो. सम बॅक्टेरिया स्पेशली फोटोसिंथेटिक सायनोबॅक्टेरिया. काही बॅक्टेरिया जे आहेत त्या फोटोसिंथेटिक आहे आणि त्यांना आपण फोटोसिंथेटिक सायनोबॅक्टेरिया म्हणतो. शोज मोर एक्सटेन्शन कॉल्ड द क्रोमॅटोफोर्स. क्रोमॅटोफोर्स त्यांना आपण म्हणतो. दे कॅरी फोटोसिंथेटिक म्हणजे क्रोमॅटोफोर्स बॅक्टेरिया फोटोसिंथेटिक बॅक्टेरिया त्याच्यामध्ये क्रोमॅटोफोर्स प्रेझेंट असतात आणि या क्रोमॅटोफोर्समुळे फोटोसिंथेसिस करू शकतात. त्याला आपण फोटोसिंथेटिक पिगमेंट त्याच्यामध्ये प्रेझेंट असतात. द सायटोप्लाझम कंटेन डेन्स पार्टिकल्स. म्हणजे सेलच्या आतमध्ये सेल इन्व्हेलपच्या आतमध्ये जे डेन्स फ्लुइड लाईक स्ट्रक्चर दिसतं ज्याच्यामध्ये मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनिज्म प्रोकॅरियोटिक सेलमध्ये प्रेझेंट नसतं तरी तिथं तुम्हाला हे पार्टिकल्स दिसणार. कॉल्ड द रायबोसोम्स हेल्पिंग इन द प्रोटीन. आणि याच्यामध्ये रायबोसोम्स प्रेझेंट असतात जे प्रोटीन सिंथेसिससाठी अतिशय महत्त्वाचा रोल परफॉर्म करतात. रायबोसोम्स जे आहे त्याचं स्ट्रक्चर कसं आहे बघा. इन द प्रोकॅरियोटिक सेलचे जे रायबोसोम्स आहेत ते कसे असतात तर हा प्रश्न तुम्हाला एक्झामिनेशनमध्ये विचारू शकतात. तर रायबोसोम कसे असणार आहे. द रायबोसोम्स
are described by their sedimentation rate and submerged unit. Bacterial ribosome are 70 years compound of the larger units, 70 years type of ribosomes present and that's a composition 50 years plus 30 years असं तुम्ही म्हणू 50 प्लस 30 80 होणार पण नाही तर हे इन जनरल काय केलं जातं कन्सिडर केलं जातं आणि याला 70 इयर्स टाईप ऑफ रायबोसोम हा बॅक्टेरियल सेल मध्ये तुम्हाला दिसून येतो बॅक्टेरिया इतरच एक एक्झाम्पल आहे ज्याच्यामध्ये रायबोसोम प्रेझेंट असतो ओके तर दिस इज ऑल अबाउट प्रोकॅरियोटिक सेल प्रोकॅरियोटिक सेल संदर्भात आपण सगळी चर्चा केलेली त्याचे डायग्राम जे पिक्चर आहे ते ह्या लेक्चरच्या बरोबरच तुम्हाला मी सेंड करतो आणि इथं आपण थांबूया तर अशा पद्धतीनं आय होप तुम्ही सगळ्यांना लक्षात आलं असेल की जे सेल स्ट्रक्चर ऑर्गनायझेशन आहे ज्याच्यामध्ये मोड्स ऑफ सेल आहे त्याच्यामध्ये दोन सेल्स असतात एक प्रोकॅरियोटिक सेल आणि दुसरा एक युकॅरियोटिक सेल त्याच्यामध्ये आपण प्रोकॅरियोटिक सेलचा इन डिटेलमध्ये स्ट्रक्चर स्टडी केलेला आहे ओके I hope all of you understanding well, तुम्ही तुमच्या लक्षात आलं असेल.